ऑलबी डीजे मुक्त लातूरसाठी सर्वच स्तरातून प्रयत्नाची गरज. लातूर शहरातील सण उत्सवासह जयंती मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात डॉल्बी डीजे लावले जात आहेत, याला पोलीस प्रशासनाने परवानगी देऊ नये अशी लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. डॉल्बी डीजे मुक्त लातूर करण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्नाची गरज आहे असे मत पत्रकार परिषदेत अभिजित देशमुख यांनी व्यक्त केले. डॉल्बी वापरायचो आता आपण डीजे वापरतो, वापराचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि त्याचे जे आवाजामुळे होणारे जे दुष्परिणाम आहेत त्याला समाज खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता सामोरं जातो. तुम्ही अगदी त्या मिरवणुकीत सहभागी असण्याची गरज नाही, तुम्ही त्याच्या शेजारून जरी जाता, जसं आता गुंडावर आमच्याकडे आमचे सहकारी आहेत ते फक्त शेजारून जात होते, त्यांचा कान आता 70% निकामी झालेला आहे. त्याच्यामुळे डीजे वापरावरच बंदी घातली पाहिजे. डीजे तर लागणारच नाही तर माणसाच्या इंद्रियांना त्याचा त्रासही होणार नाही. आपल्याला माहिती आहे की ईश्वराने आपल्याला एक 5 इंद्रियांचं वरदान दिलेलं आहे, त्याच्यापैकी 2 जे महत्त्वाचे इंद्रिय आहेत, कान म्हणजे ज्याच्यामुळे आपण ऐकू शकतो आणि डोळे ज्याच्यामुळे आपण पाहू शकतो, हे दोन्ही इंद्रिय डीजेमुळे आता धोक्यात आलेले आहेत आणि त्याचं प्रमाण वर्षेवर दरवर्षी वाढत चाललेलं आहे. कानाला आपल्याला ऐकायला येत नाही, त्याचं कारण डीजे आहे, आणि त्याच्यानंतर डोळ्यालासुद्धा त्या लेझर लाईटचा त्रास त्या ठिकाणी होत असतो, आणि परत हृदयाचे सुद्धा काही प्रॉब्लेम या डीजेच्या खूप मोठ्या प्रमाणातल्या आवाजामुळे होतात. आपण पाहिलं की आपल्या घराच्या बाहेर जरी डीजे वाजत असेल तर आपल्या घरातल्या वस्तू धडधड करतात किंवा आपल्याला सुद्धा धडकी भरते, इतका तो मोठ्या प्रमाणामध्ये आवाज असतो. आणि त्याच्यासाठी म्हणून डीजे मुक्त लातूर हे आपण आपल्या जिल्ह्यापासून त्याची सुरुवात करावी. आपल्याला माहिती आहे की लातूर जिल्हा हा महाराष्ट्राला दिशा देणारा जिल्हा आहे आणि त्याची सुरुवात आपण आपल्या जिल्ह्यापासून केली पाहिजे. या उद्दिष्टाने आम्ही सगळेजण इथे एकत्र आलेलो आहोत. आपल्याला श्रवणमुक्त लातूरपेक्षा डीजे मुक्त लातूर झालेला बरा अशा पद्धतीची भूमिका आमच्या सगळ्या सहकाऱ्यांची आहे. माझ्यासोबत डॉक्टर मंडळी या ठिकाणी आहेत, गणेश मंडळाचे पदाधिकारी या ठिकाणी आहेत, आणि चांगली गोष्ट ही आहे गणेश मंडळ स्वतःहून पुढे होऊन डीजेच्या बाबतीमध्ये त्यांचा असा आग्रह आहे की डीजे हे असूच नाही आणि पारंपरिक जे वाद्य आपले आहेत ढोल ताशा पथक आहेत किंवा इतरही ज्या गोष्टी आहेत त्यांना प्रोत्साहित केलं जावं, त्यांना प्रोत्साहन मिळावं. होतं काय की 1.5 ते 2 महिने हे ढोल ताशा पथक अथक कष्ट करतात, घाम गाळतात आणि तेवढे सगळे कष्ट घेऊन जेव्हा ते आपली कला सादर करायला कुठल्याही मिरवणुकीच्या स्टेजच्या समोर येतात तेव्हा त्यांना असा अनुभव येतो की त्या स्वागत स्टेजावरती मोठमोठ्याने डीजे चालू असतो आणि या बिचाऱ्यांची जी कला सादर करण्याचा जे विषय असतो तो दुर्लक्षित राहतो. या आवाजामध्ये यांना आपली कला सादर करता येत नाही. 1.5 ते 2 महिने या लोककलेची जी सराव त्यांनी केलेला असतो, त्यांचे जे कष्ट झालेले असतात ते त्याच्यामुळे वाया जातात असा अनुभव सरसगट सगळ्यांना येतो आहे. त्याच्यामुळे डीजे नकोच.